महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची, आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची. चष्म्यांसाठी तब्बल 30 देशांमध्ये प्रसिद्ध असणार एकमेव नाव जीकेबी हायटेक लेन्सेस यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा अंधमुक्तीसाठी आणि मोतीबिंदू मुक्तीसाठी सिंधुदुर्ग लाईव्हचं नवं अभियान. तुमचं विजन आमचं मिशन. या अभियानात अत्याधुनिक यंत्रणा आणि तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत होणार मोफत नेत्र तपासणी, डायबिटीस तपासणी आणि रक्तदाब तपासणी. चौथा कॅम्प 16 जानेवारी कुडाळ. तसेच विशेष अतिथींच्या उपस्थितीत 30 जानेवारी रोजी होणार भव्य दिव्य असा मेगा आय कॅम्प, जिथे मिळतील मोफत चष्मे आणि मोतीबिंदू ऑपरेशन कार्ड. स्थळ वासुदेवानंद सभागृह हॉटेल आरएसएनच्या मागे कुडाळ. वेळ सकाळी 10 ते 12. ऑफिस संपर्क 023-62-72-191. मोबाईल 99-22-92-81. 94-94-01-91. तुमचं विजन आमचं मिशन. रेडी ते गोपटे मिनरल्स कडून मायनिंग मध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी 3 दिवसांचे प्रथमोपचार शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिरात गोवा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी विभागातील निवडक कामगारांची निवड करून त्यांना प्रथमोपचाराबाबत मार्गदर्शन करून त्यांना शिक्षित करण्यात येणार आहे. या शिबिरात डॉक्टर जॉर्सन फर्नांडिस हे कामगारांना मार्गदर्शन करणार आहे. या शिबिरात 29 कामगार सहभागी झाले असून त्यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार असल्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर धर्मेंद्र पवार यांनी सांगितलं आहे. रेडी येथील गोपटे मिनरल्स कंपनीकडून या ठिकाणी 3 दिवसाचं प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिराची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत या कंपनीचे या ठिकाणचे अधिकारी पवार माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार कशा प्रकारचं शिबिर आहे, 3 दिवसाच्या शिबिरामध्ये काय काय शिकवलं जाणार आहे, या शिबिराचं महत्त्व काय, कामगारांच्या दृष्टीने प्रथमोपचार किती महत्त्वाचा आहे, या दृष्टीने आपण त्यांची बातचीत करणार आहोत. काय सांगाल या शिबिराबद्दल, 3 दिवसाचं शिबिर आहे, या शिबिराचा उद्देश काय? हे फर्स्ट एड ट्रेनिंग कॅम्प आहे, 3 दिवसाचं कॅम्प आहे. हे आम्ही डायरेक्टर ऑफ माइंड सेफ्टी जे आमचे गव्हर्नमेंटचे स्टॅच्युटरी बॉडीज आहे त्यांच्या गायडन्सने आम्ही फर्स्ट एड ट्रेनिंग सेंटर आयोजित करतो. आणि त्याच्यासाठी डॉक्टर जॉर्सन म्हणून जे तज्ज्ञ आहे, फर्स्ट एड ट्रेनिंग देण्यामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, ते स्पेशलिस्ट आहेत, ते आमच्या वर्कर लोकांना फर्स्ट एडचं ट्रेनिंग देतील त्यांच्या टीमबरोबर. हे 3 दिवसाचा कार्यक्रम राहणार हा. 3 दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रेड्डी माइन्स आणि आमचे मंदनगड माइन्स, जी रत्नागिरीचे माइन्स आहेत येथे रत्नागिरी जिल्ह्यात, आणि त्या व्यतिरिक्त दुसऱ्या माइन्स आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात, त्या सगळ्या मिळून जे सिलेक्टेड वर्कर्स आहेत ते पार्टिसिपंट म्हणून इथं ट्रेनिंग घेतील. आणि 3 दिवसाचा कोर्स अटेंड केल्यामुळे त्यांना माइन्सवर कोणत्याही पद्धतीचं, सुरुवातीला काही ॲक्सिडेंट झाला, काही जखम झाली, कोणालाही काही विजा पोचली, तर तात्काळ ते त्यांना फर्स्ट एड देतील आणि त्या फर्स्ट एडमुळे पुढचा काही धोका होणार नाही याची ती काळजी घेऊन जे कोणी विक्टिम्स आहेत त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करायला मदत करतील आणि त्यांना पुढे काही जास्त धोका येऊ नये ही काळजी घेतील. त्यासाठी हे सेंट जॉन ॲम्ब्युलन्स म्हणून एक संस्था आहे, डायरेक्टर सेफ्टी जे आहेत माइंड सेफ्टी ते त्यांची गाईडलाईनप्रमाणे सेंट जॉन ॲम्ब्युलन्स संस्थेमार्फतच ट्रेनिंग घेऊन जर माइन्समध्ये काम केलं तर फर्स्ट एडचा चांगल्यात चांगल्या रीतीने त्यांना गायडन्स मिळतं आणि उपयोग करून घेता येतो. त्याच्यासाठी आम्ही सेंट जॉन ॲम्ब्युलन्स थ्रूच हे ट्रेनिंग अरेंज केलेलं आहे आणि हे ट्रेनिंग झाल्यानंतर सेंट जॉन ॲम्ब्युलन्स प्रत्येक पार्टिसिपेंटला सर्टिफिकेट देते, ते पण कंपल्सरी आहे. पुढे ह्याच कॅन्डिडेट जे पार्टिसिपेंट आहेत त्यांना मग फोरमॅन सर्टिफिकेट किंवा माइन्स मॅनेजर सर्टिफिकेट ह्या एक्झाम्स होतात, त्यासाठी हे ट्रेनिंग फर्स्ट एड ट्रेनिंग सर्टिफिकेट आवश्यक असतं. या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी पवार यांनी आमची बातचीत करत असताना या ठिकाणी प्रथमोपचार ट्रेनिंग किती महत्त्वाचं आहे, त्याचे काय फायदे होऊ शकतात, जे सिलेक्टेड कामगार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ज्या माइन्स आहेत त्यावरील सिलेक्टेड जे कामगार आहेत
त्यांची या ठिकाणी तीन दिवसाचं हे शिबिर असणार आहे. या तीन दिवसाच्या शिबिरामध्ये माईनवर कोणत्या प्रकारचा अपघात झाला, कोणाला इजा झाली, गंभीर दुखापत झाली, तर त्याला प्रथमोपचार कसा करावा जेणेकरून त्याचा जीव वाचेल, या दृष्टीनं त्यांना सर्व माहिती या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र देऊनही या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रमाणपत्रही कामगारांसाठी किंवा जे ट्रेनिंग घेणार आहेत त्या प्रशिक्षण घेणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे या ठिकाणी तब्बल 25 ते 30 अधिक कामगार आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 14, 15 आणि 16 असं 3 दिवस हे ट्रेनिंग चालू राहणार आहे आणि या ट्रेनिंगमधील ट्रेन करून जे कामगार जातील ते त्या ठिकाणी माईनिंगवर कोणत्या प्रकारचा अपघात झाला किंवा गंभीर दुखापत झाली तर त्या ठिकाणी कामगाराचा जीव वाचवतील, हा एक मुख्य हेतू आहे. कॅमेरामन प्रसाद कदमसह हेमंत मराठे, सिंधुदुर्ग लाईव्ह रेडी. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.